दिशा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा। नमस्कार, मी रोहिता, दिशा न्यूज मध्ये आपलं स्वागत। घेऊया सुपरफास्ट बातम्यांचा आढावा। रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या अध्यक्षपदी पनवेलमधील अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर आमोद दिवेकर तर सचिवपदी विवेक खाडे यांची निवड। सिडको विकसित करीत असलेल्या खारघर परिसरातील सोसायट्यांमध्ये पावसामुळे पाणी तुंबणे व सोसायट्यांमध्ये पाणी घुसण्याचे प्रकार घडल्याने येथील रहिवासी त्रस्त। पनवेलमध्ये विविध मार्गावर बांधण्यात आलेले भुयारी मार्ग पाण्याखाली गेल्याने निकामी। पावसात पाणी साचणे आणि त्या डासांची उत्पत्ती होऊन आणखी नवीन समस्या निर्माण। राज्यात पुन्हा नव्याने उपाहारगृहे आणि मोठ्या हॉटेलांमध्ये बसून लवकरच खाद्यपदार्थांचा आस्वाद नागरिकांना घेता येणार आहे। मुंबई, ठाणे, नवी मुंबई काल सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळून 24 तासात 200 मिमी पावसाची नोंद झाली आहे। रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचा पदग्रहण समारंभ आज उत्सवात पार पडला। या पदग्रहणाचे वैशिष्ट्य म्हणजे आजच्या कोविड महामारीच्या लॉकडाऊन काळात पनवेलमधील पनवेल सेंट्रल, पनवेल महानगर, पनवेल सनराईज, पनवेल एलाइट, पनवेल हेरोझाइनी या 5 क्लबचे एकत्र पदग्रहण तेही व्हर्च्युअल पद्धतीने पनवेलमधील नामांकित इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी गुरुकृपा इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट यांनी DRFC माजी प्रांतपाल डॉक्टर गिरीश गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पनवेलकरांसाठी घडून आणला। सिडकोने गरिबांसाठी उभारलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा गृहप्रकल्प स्वप्नपूर्तीला पहिल्याच पावसाचा फटका बसला आहे। सिडकोच्या ढिसाळ आणि बिल्डर राजी नियोजनामुळे स्वप्नपूर्ती सोसायटीत गुडघाभर पाणी साठले आहे। विशेष म्हणजे पाणी साठल्याची तक्रार 1 दिवस आधी करून सुद्धा सिडकोच्या अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यामुळे गेले 2 रात्र स्वप्नपूर्ती सोसायटीतील रहिवाशी भीतीच्या सावटाखाली आहेत। सोसायटीतील काही सतर्क रहिवाशांनी 1 दिवस आधी सिडकोच्या अभियंत्यासोबत संपर्क करून परिस्थिती कानावर घातली, मात्र अभियंत्यांनी नेहमीप्रमाणे नागरिकांच्या तक्रारीकडे कानाडोळा केला। पनवेलमध्ये विविध मार्गावर बांधण्यात आलेले भुयारी मार्ग पाण्याखाली गेल्याने निकामी झाले आहेत। पावसात पाणी साचणे आणि त्या डासांची उत्पत्ती होऊन आणखीनच नवीन समस्या निर्माण। मागील 2 दिवसांच्या सततच्या पावसामुळे सिडकोचे नियोजन पाण्याखाली गेले आहे। शून्य पाणी निचरा निसर्ग स्रोत बंद करून फक्त नवीन वसाहती निर्माण केल्या जात आहेत। सिडको फक्त विरोध झाल्यावर आश्वासन देण्याचं काम करत आहे। तळोजा वसाहतीसमोरील भुयारी मार्ग मागील वर्षी खुला करण्यात आला होता। या मार्गामुळे इथला वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला होता, परंतु खारघर, कामोठे, नावडे, MGM कामोठे व आता नव्याने तळोजा वसाहत येथे असे हे भुयारी मार्ग पाण्याखाली गेले आहेत। खाडी क्षेत्रात मातीचा भराव घालून सिडको मंडळाने लाखो पैसे खर्च करून वसाहती वसवल्याने येथे भुयारी मार्गाचा पर्याय निकामी ठरण्याचा अनुभव गाठीशी असतानाही सिडको व रेल्वे प्रशासनाने तळोजा वसाहतीसमोरील भुयारी मार्ग बांधला। हा भुयारी मार्ग पाण्याखाली गेल्याने सध्या तळोजा वसाहतीमधील वाहन चालक पेंढर येथील दिवा पनवेल लोहमार्ग ओलांडून ये जा करीत आहेत। राज्यात पुन्हा नव्याने सुरुवात अभियानाअंतर्गत उद्योग व्यवसायांना परवानगी दिल्यानंतर राज्य सरकारने उपाहारगृहे आणि पर्यटन व्यवसायावर लक्ष केंद्रित केले आहे। उपाहारगृहे आणि मोठ्या हॉटेलांमध्ये बसून लवकरच खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल याबाबतची नियमावली तयार करण्यात आली असून त्यावर शिक्कामोर्तब करून उपाहारगृहे हॉटेलांना परवानगी दिली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे। मुंबई, ठाण्यासह नवी मुंबईतील काल सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळला। 24 तासात 200 मिमी पावसाची नोंद झाली आहे। शिवाय आजही मुसळधार पाऊस होणार असून पुढील 3 तास मुंबईत अतिवृष्टी होणार असल्याची हवामान खात्याने इशारा दिला आहे। रायगड जिल्ह्यात 24 तासात 149.44 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। श्रीवर्धनमध्ये 239 मिमी पाऊस आहे तर पनवेल 210, उरण 215, माथेरान 209, म्हसळा 215 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। या होत्या सविस्तर बातम्यांचा आढावा। नमस्कार।